साहेब माझी पण मिशन आहे एक, शिरूर लोकसभा मतदारसंघ बांधायचा आहे, शिरूर लोकसभा मतदारसंघ घडवायचा आहे, त्याचा विकास करायचा. माझी स्वतःची मिशन होती की मी काही झालो तर ह्या लोकसभा मतदारसंघातली कामं थांबली नाही पाहिजे, ह्या लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला आधार दिला पाहिजे. गेले 5 वर्ष मी वनवन फिरतोय वाड्या वस्त्यावर डोंगर दऱ्यामध्ये, कशाची पर्वा केली नाही, प्रपंचाची पर्वा नाही, धंद्याची पर्वा नाही, कसली तब्येतीची पर्वा नाही. हे पहा सभेला उशीर झालेला आहे, ज्या कोण कार्यकर्त्यांनी वाजंत्री आणले त्यांनी शांत राहावे. सकाळी 10:30 वाजल्यापासून या ठिकाणी सभेला सुरुवात झालेली आहे. मला माहिती आहे की ह्या सभेसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील कानाकोपऱ्यातून जनता या ठिकाणी उपस्थित आहे. भीमाशंकराच्या अहुपे परिसरातून, जुन्नरच्या नाणेघाटापासून, शिरूरच्या खालच्या कोपऱ्यापासून, हडपसरच्या कात्रज भागातून आणि खेड तालुक्याच्या भीमाशंकराच्या पायथ्यापासून सगळी जनता या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपण सगळेजण आवर्जून फक्त एकनाथभाई शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. आजची हा जो कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, हे मिशन 48, या मिशन 48 अंतर्गत शिवसंकल्प अभियान, या शिवसंकल्प अभियानाची सुरुवात, या मिशनची सुरुवात आज भीमाशंकराची पवित्र पुण्यभूमी, छत्रपती शिवरायांची पवित्र भूमी, संत तुकोबाराय संत ज्ञानेश्वरांच्या ह्या पवित्र पुण्यभूमीमधून होत्या. आणि म्हणून या शिवसंकल्प अभियानाला खास महत्त्व आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं की आदरणीय मुख्यमंत्र्यांचा दौरा 22 लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे, पण खास करून आपली जागा ही शुभारंभासाठी निवडली, कारण आदरणीय मुख्यमंत्र्यांना पूर्ण खात्री आहे की या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचं संघटन चांगलं आहे. या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 3 वेळा शिवसेनेचा खासदार चढत्या मताधिक्यानं निवडून गेलेला आहे. साहेब मी पहिल्यांदा निवडून आलो 20,810 मतानं लोकसभेला. माझी दुसरी निवडणूक 2009 1,78,000 मतानं निवडून आलो. तिसरी निवडणूक मी 3,03,000 मतानं निवडून आलो. आणि म्हणून ह्या लोकसभेला शिवसेनेचा संघटन आणि इतिहास आहे. आजचा जो विषय आपला मिशन 48, साहेब माझी पण मिशन आहे एक, शिरूर लोकसभा मतदारसंघ बांधायचा आहे, शिरूर लोकसभा मतदारसंघ घडवायचा आहे, त्याचा विकास करायचा. हे मिशन घेऊन मी गेले 20 वर्ष कार्यरत आहे. आणि विशेष करून माझा पराभव झाला 2019, मी थांबलो नाही. माझी स्वतःची मिशन होती की मी काही झालो तर ह्या लोकसभा मतदारसंघातली कामं थांबली नाही पाहिजे, ह्या लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला आधार दिला पाहिजे. साहेब कुठलंही पद नसताना, खासदारकी नसताना, काही पद नसताना गेले 5 वर्ष मी वनवन फिरतोय वाड्या वस्त्यावर डोंगर दऱ्यामध्ये, कशाची पर्वा केली नाही, प्रपंचाची पर्वा नाही, धंद्याची पर्वा नाही, कसली तब्येतीची पर्वा नाही. माझी एकच मिशन होती, ज्या मतदारसंघानं पराभव झाला त्या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेला नव चैतन्याने नववैभव निर्माण करून द्यायचं. महायुती सरकारनं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना पुन्हा महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून द्यायचं, किमान 45 लक्ष आपलं सगळ्यांचं आहे. आणि ह्या मिशनची सुरुवात, ह्या अभियानाची सुरुवात क्रांतीची प्रेरणा देणाऱ्या हुतात्मा राजगुरूंच्या भूमीतून शिवसंकल्प अभियानाला सुरुवात होत असल्याने क्रांतीच्या प्रेरणेतून मिशन 48 पूर्ण करणार, ह्यासाठी आमचे शिवसैनिक कुठेही कमी पडणार नाही. साहेब मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी हातात घेतलेलं मिशन तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या साथीनं पुढे घेऊन जाणार आहे. आपण आज ह्या मतदारसंघातले अनेक प्रश्न आहेत, ह्या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत, त्याचबरोबर
आपण केलेली कामं गेल्या 1.5 वर्षामध्ये ह्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये विकास कामाची एक नवीन व्याख्या निर्माण झाली. महाराष्ट्राने असा कधी मुख्यमंत्री पाहिला नाही. रात्री 2 वाजेपर्यंत 2:30 वाजेपर्यंत गोरगरिबांना भेटून त्यांची कामं समजून घ्यायची, त्यांची कामं मार्गी लावायची. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्या मतदारसंघामध्ये ताकद द्यायचे काम आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या आशीर्वादाने आपल्याकडे झालं. सप्टेंबर 2022 आदरणीय मुख्यमंत्र्यांना मला निवेदन आठवण करून द्यायची, तुम्ही मुख्यमंत्री झाले 2 महिन्यामध्ये माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही महत्त्वाच्या प्रश्नासाठी आपण मंत्रालयामध्ये आपल्या अध्यक्षतेखाली बैठक लावली. त्या बैठकीला जवळजवळ 16 IAS अधिकारी उपस्थित होते, जिल्ह्याचे कलेक्टर होते, आयुक्त होते, CEO होते. काय प्रश्न होते माझे? खेड तालुक्यातली पंचायत समितीची इमारत ती दिवंगत आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांनी मंजूर करून घेतली, त्यांना मी मदत केली. माझ्या हस्ते मुख्यमंत्री साहेब त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालं, कामाला सुरुवात झाली. दुर्दैवानं ते काम बंद पडलं. मग जेव्हा आम्ही आपल्याकडे आलो त्यावेळेला अधिकाऱ्याने प्रश्न मांडला, साहेबांनी सांगितलं काय अडचण आहे सांगा. अधिकारी म्हणाले साहेब त्याच्यावर फक्त 5 कोटी रुपये पडलेत आणि ऑर्डर कॅन्सल झालेली आहे, ऑर्डर रद्द झालेली आहे. साहेब म्हणाले कुठल्याही परिस्थितीत काम चालू करा. ते म्हणाले पैशाची अडचण आहे, किती लागेल? अधिकारी म्हणाले 15 कोटी लागेल. साहेब म्हणाले चला मंजूर झाले, पुढचा विषय घ्या. अगदी 15 मिनिटांमध्ये 15 कोटी रुपये दिले साहेब आपल्या आशीर्वादानं, मंजूर झालेल्या त्या कामाची वर्क ऑर्डर झाली, काम आता पूर्णत्व झालंय. ही कामं महत्त्वाची आमच्या दृष्टीने होती. दुसरा, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं, शिवभक्तांच्या दृष्टीनं, शंभू भक्तांच्या दृष्टीनं, धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक शरदादा महत्त्वाचा विषय आहे. महाराष्ट्रातल्या शंभू भक्तांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं म्हणजे धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक. त्या स्मारकासाठी यापूर्वीचे तिथले आमदार आणि खासदारांनी 250 कोटी रुपये मंजूर करून घेतले. मी तो मिट्टीमध्ये विषय मांडला, मी सांगितलं की याच्यामध्ये सूचना कराव्या लागतील, दुरुस्ती करावी लागेल. साहेबांनी तातडीने आदेश दिले विभागीय आयुक्तांना, की सांगितलं की आढळराव सांगतील त्याप्रमाणे सूचना अंमलात आणा, ग्रामस्थांशी चर्चा करा आणि 1 महिन्यामध्ये नवीन आराखडा सादर करा. 250 कोटीचा आराखडा मी पुन्हा 1 महिन्यानं सादर केला. 400 कोटी रुपयाचा आराखडा साहेबांनी मंजूर केला. बजेटमध्ये त्याला पैसे पडले, टेंडर झालं. आज तुळापूर आणि भावडीची लोक या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब. त्या लोकांचे म्हणणं आहे की आपण 16 जानेवारी किंवा त्याच्या आसपास परिसरामध्ये त्या भूमीमध्ये येऊन आपल्या हस्ते जर कामाचा नारळ फुटला तर शंभू भक्तांना खूप आनंद होईल. हे असे अनेक कामं आपल्या माध्यमातून झाली साहेब. दुसरं, माझ्याकडं बिबट सफारी पार्क शरददादांनी मागणी केली होती आणि ते सुद्धा काम आपण, जी बारामतीला जाणारी बिबट सफारी जुन्नर तालुक्यामध्ये राहिली त्याला 80 कोटी रुपये मंजूर झाले. साहेब मी गेले 15 वर्ष एका प्रकल्पावर काम करतोय. राज्याच्या दृष्टीनं शरददादा, राज्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा, लोकसभेच्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न असलेला पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न मी आज नाही 15 वर्षे 20 वर्षे त्याच्यासाठी प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये भाषण करत आलो आहे. त्या त्या वेळेला त्या त्या रेल्वे मंत्र्याला धारेवर घेण्यात आलो. दुर्दैवानं माझा पराभव झाला, परंतु तोपर्यंत त्याला अल्पसी जवळजवळ मंजुरी मिळालेली होती तत्वशा. आज तो प्रकल्प 16,000 कोटीचा आहे. माझा पराभव झाल्यानंतर त्याच्यानंतर काही झालं नाही. मी पुढाकार घेतला, राज्य सरकार आणि केंद्र सरकारची कंपनी स्थापन केली महारेल, आणि त्या माध्यमातून ज्या वेळेला काम झालंय, पण दुर्दैवानं गेले 2 वर्षे 3 वर्षे त्याच्यावर प्रगती नाही. साहेब आपण जर लक्ष घातलं पुणे नाशिक रेल्वेला, तुम्ही जर पुढाकार घेतला, तर पुण्यावरून निघालेल्या नाशिकला जाणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे. त्यासाठी आपल्याला महत्त्वाची जबाबदारी घेऊन सरकारच्या माध्यमातून अजितदादा पवार यांनी सुद्धा लक्ष घातलं, पण तुम्ही जर लक्ष घातलं उच्च पातळीवरून तर त्याला कुठंतरी चांगल्या पद्धतीनं न्याय मिळेल. माझ्या खेड आंबेगाव तालुक्यातल्या जनतेसाठी कळमोडी प्रकल्प,
तिथल्या कृषी सिंचनासाठी खेड आंबेगाव तालुक्यातल्या कृषी सिंचनासाठी कळमोडी प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्या प्रकल्पाला आपण जर आपल्या अध्यक्षतेखाली बैठक लावली कळमोडी प्रकल्पाची, तर जवळजवळ माझ्या 20-25 गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल. जवळजवळ 6,000 हेक्टर शेतीवर पाणी मिळेल. तसेच शिरूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त 12 गावांचा पाण्याचा प्रश्न अतिशय मोठा आणि ज्वलंत झाला आहे. त्यांचं गेले 2 महिने साखळी उपोषण चालू आहे. कळमोडीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तत्कालीन आमचे जलसंपदा राज्यमंत्री विजयबापू शिवतरे तिथं आले होते, त्यांनी उपोषण सोडलं होतं. परंतु आता दुसऱ्या भागातलं प्रश्न उपोषण आहे. त्यासाठी मला आपल्याला विनंती करायची माझ्या सगळ्या जनतेच्या वतीनं, आपण जर तिथं लक्ष घातलं आणि लवकरात लवकर तो प्रश्न सुटवला तर जवळजवळ 6-7 हजार हेक्टर जमीन शेतीखाली पाण्याखाली येईल. आज हायवेची ट्रॅफिक आपण पाहत आहे. नाशिक फाट्यावरून निघालेला माणूस खेडपर्यंत यायला मेटाकुटीला येतो. आज जे बायपास झाले या सध्याच्या खासदार म्हणतात की मी केलं, माझं भाषण आहे, गडकरींचं भाषण आहे की माझ्या मागणीवरून 5 बायपासेस त्यांनी मंजूर केले, त्याला काम झालं, ते पूर्ण झालं आपण पाहतोय. पण गेल्या 5 वर्षात नॅशनल हायवेचा 1 रुपया आला नाही. प्रत्येक वेळेला काहीतरी पत्र दाखवायचं, 12 कोटी, 12,000 कोटी, 16,000 कोटी, 20,000 कोटी, प्रत्यक्षात रुपयासुद्धा आला नाही. मला आपल्याला सांगायचं वाटतं की आमच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून मी जाऊन गडकरी साहेबांना मुख्यमंत्र्याचं पत्र घेऊन गेलो आणि ती कामं पूर्ण करून घेतली. ही अशी हायवेची ट्रॅफिक, चाकणची ट्रॅफिक, नगर रोडची ट्रॅफिक, चाकण शिक्रापूरची ट्रॅफिक, तळेगाव शिक्रापूरची ट्रॅफिक, ह्या सगळ्यासाठी आपलं बळ, आपलं महत्त्व, आपले पाठिंबा अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा राहील. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न साहेब, आपण ह्या ठिकाणी आलात, PMRDचं खातं आपल्याकडं आहे. PMRDचा रिंग रोड इथं होतो आहे आणि हे रिंग रोड होत असताना त्या भागातल्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला पाहिजे, त्यासाठी आपल्याकडं पण आम्ही शिष्टमंडळ घेऊन आलो होतो. तो जर आपण प्रयत्न केला तर हजारो शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी प्रश्न आहे, तो आपण त्याला सोडवाल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. साहेब, ही भूमी संतांची भूमी आहे, ही भूमी शूरवीरांची भूमी आहे. इथं अनेक प्रश्न मोलाचे आणि महत्त्वाचे राहिलेत. बैलगाड्याचा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी पाहिला आहे. बैलगाडा महाराष्ट्रामध्ये कुठं नसेल तर तो माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि त्यासाठी सुद्धा मी माझ्या पद्धतीने निधी देतोय. आपल्या माध्यमातून काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या झाल्यात मला सांगल्याशिवाय इथं पर्याय नाही. चाकण शहरासाठी सुधारित पाणी पुरवठा 170 कोटी रुपयाची साहेब SLTCमध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे. गेल्या 8-10 दिवसांमध्ये त्याला GR निघेल. शिरूर नगर परिषदेसाठी 70 कोटी रुपयाची पाणी योजना आपल्या माध्यमातून मंजूर झाली, 70 कोटी रुपयाची, त्याचं टेंडरसुद्धा निघालेलं आहे. मंचर नगर पंचायतीसाठी आपण जवळजवळ 30 कोटी रुपये दिले आहेत. शिरूर राजगुरुनगरला दिले आहेत, चाकणला दिले आहेत, आळंदीला दिले आहेत. परंतु अजून काही बराचसा निधी आपल्याकडनं अपेक्षित आहे. मी आपल्याला विनंती करेल, आपण जरावेळाने भेटल्यानंतर सांगेल की काही महत्त्वाचे विषय आहे. मी ह्यापेक्षा काही जास्त बोलणार नाही. माझ्या आदिवासी जनतेची खूप मोठ्या प्रमाणात संख्या या ठिकाणी उपस्थित आहे. तिथं मुख्य पीक हे भात शेतीचं आहे आणि ह्या भात शेतीच्या पिकाला त्यांना सहाय्य करण्यासाठी स्वतंत्र त्याला काहीतरी मार्ग काढून त्याला आपण त्यासाठी विक्रीसाठी स्वतंत्र बाजार उभा केला पाहिजे. जगात प्रसिद्धीला येत असलेला इंद्रायणी तांदूळ, इंद्रायणी भात हा आमच्या ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात येतो. जुन्नर आणि आंबेगाव हे पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय मोलाचे आणि महत्त्वाचे तालुके आहेत. त्या पर्यटनाचा निधी जास्त जर आम्हाला मिळाला तर त्याचंसुद्धा महत्त्वाचं काम होईल. देवस्थानला जोडणारे रस्ते मुख्यमंत्री निधीतून आपण ही जी निधी दिलेला आहे बराचसा, वैद्यकीय मदत निधी हा माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मिळालेला आहे. आपल्याकडनं कामामध्ये आपण कुठेही कमी पडला नाही. मला पुन्हा एकदा एवढं सांगायचं आहे, असे एक मुख्यमंत्री गेले 25 वर्ष मी राजकारणात आहे, कधी कसाय गर्व नाही, कधी काय नाही, परंतु लोकांच्यासाठी काही करायला तयार असणारे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलेले. रात्रीचा दिवस बघत नाही, काय बघत नाही, तब्येत बघत नाही, परंतु लोकांची कामं महत्त्वाची आहेत. अगदी तब्येत बरोबर नसतानासुद्धा ईर्षाळवाडीला जाऊन 3-3 तास डोंगर चढून जाणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रात काय देशामध्ये कुठं सापडणार नाही.
आणि म्हणून अशा मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या ह्या शिवसंकल्प अभियानाला आपण सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. साहेब हा मतदारसंघात असा खूप चर्चेत आहे, सगळ्यांनी इथं क्लेम केलेला आहे. मी असं म्हणणार नाही की मला आपला मतदारसंघाच्या मतदारसंघ जो काही आपला निर्णय असेल जे काय बघतील तिन्ही पक्ष एकत्रितपणे, पण मी एक एवढं एक सांगेन, खासदारकीसाठी मी आक्रोश करणार नाही, आक्रोश करणार नाही. आपला आदेश आमच्या दृष्टीनं मोलाचा आणि महत्त्वाचा राहील. आपल्यावर विश्वास टाकून आम्ही आमचं करिअरपणा लावून आपल्याबरोबर आलो आहे, पण आक्रोश आम्ही करणार नाही. ज्यांना करायचा त्यांनी आक्रोश करावा निवडणुकीसाठी आणि खासदारकीसाठी, पण आम्ही आमच्या मनामध्ये आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचं मानाचं स्थान कायम राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं या पवित्र पुण्यभूमीमध्ये स्वागत करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.